pizza. बेबू त्या डोंगर पाड्यामध्ये ना जेव्हा बाबा आले ना तेव्हा भाऊजींचा आणि दीपूचा चेहरा बघण्यासारखा होता. मला तर खूप मजा आली. बेबू तुझं ना माझ्यावर पहिल्यासारखं प्रेमच नाही उरलंय. आता हे काय मजेच. खरंय मी केव्हापासून बोलतीये पण तुझं सगळं लक्ष या पिझ्झाकडे, माझ्याकडे लक्षच नाहीये. जाऊ दे, खा खा पिझ्झाच खा, माझ्याकडे नको लक्ष देऊस तू. माझी राणी रागवलीस तू? फक्त राणी म्हणू नकोस, कधीतरी राणीसारखं पण वागव. मस्त आहे ना पिझ्झा. वा मस्त चाललंय तुमचं. आली चोमरी. कार्तिक तुम्हा दोघांना लाज नाही वाटत का? दादा घराबाहेर आहे, घरात परिस्थिती काय आणि तुम्ही पिझ्झा खाताय. मग काय करायचं, उपाशी राहायचं? आणि कसं आहे ना मुक्ता, माणसाची परिस्थिती कशी असली ना तरी त्याला भूक लागते. आणि या कार्तिक साळगावकरची भूक तर खूप मोठी. पिझ्झा खायचाय तर खा, नाहीतर गेलीस उडत. लेक्चर वगैरे देत बसू नकोस मला. तरी करपलंय, खिचडी गेलीय का? तू बस पिझ्झा एन्जॉय कर. बिबू मुक्ताला सांगून ठेव, मी जास्ती बडबड करायला लागली. जाऊ देत ना, तू कुठे लक्ष देते तिच्याकडे. आपण आता राजा राणी सारखे राहू. घे सत्तू सर, तुम्ही तरी सांगा ना प्लीज. आई तू या दोघांना जेवायला वाढ, मी बाबांना ताट देऊन येते. साळगावकर तुम्हाला बरं नाहीये, प्लीज जेवून घ्या. तुम्ही जेवून घ्या. मॅडम आता मी तरी काय सांगणार, मलाच कळत नाही काय करायचं ते. इंद्रजी प्लीज जेवून घ्या तुम्ही, तुम्हाला औषध घ्यायची प्लीज. मॅडम तापावर जसं औषध असत तसं गैरसमजावर कोणतंच औषध नसतं का? साळगावकर हे बघ, मला जेव्हा तुमच्या प्रेमाविषयी कळालं होतं तेव्हा मी पण असाच विरोध केला होता, आठवतंय तुला? तेव्हा तू काय केलं होतंस, वेळ घेतलास आणि मला पटवून दिलंस, हो की नाही? मग आता सुद्धा तसंच कर, थोडा वेळ जाऊ दे, बघ सगळं चांगलं होईल. मी एक सांगू का तुला, वेळ हे सगळ्यात मोठं औषध असत. काय ग खाल्लंय का काही? काळ अंगणी हे
सुखमयी स्वप्न ते पाहना पुनः नीज नीज आता नीज रे मना सुखमयी स्वप्न ते पाहना पुनः अरे ते बरेच महिने झाले ना मी ते आलोच नाहीये ना, तू तुझ्या घरी ठेवून घेतलंस त्याच्यामुळे थोडीशी अवस्था झाली आहे. मी 2 मिनिटात साफ करतो, 2 मिनिटं दे मला. सत्तू मी पण करू लागतो. इंदिरा तुझी तब्येत आधीच बरी नाहीये, तू आराम कर मी करतो पटकन. सत्तू तू ऐकणार नाहीयेस ना. कर बाबा. काय करतो? एवढं काय झालं? केवढी धुळ आहे सत्तू. मदत कर मला चल. आता मी एका काय चाललंय तुमचं? अहो ते धूळ काय हसताय आणि सॉरी ते चल मी मदत करतो. याला बसव यार. हो इंद्रजी तुम्ही बसा. ऐका माझ्या नजरेसमोर निघून जा. आत्ताच्या आत्ता. कार्तिक कार्तिक चल कार्तिक चल. वैद्य साहेब एक सांगू, आता सानिकासाठी त्या गुंडावर तुम्ही हात उगारलात ना, अहो आपल्या इंद्राने तरी दुसरं काय केलं? तो जे काम करत होता ते आपल्या घरासाठीच ना. मग मध्ये कुणी असं वागत असेल तर त्यांना 2-4 रट्टे द्यावेच लागतात ना. ती गुंडगिरी नाही होत. पण खोटं बोललाच नव्हतो बाबू काका. अगं आई तू चिडली असतीस म्हणून त्यांनी तुला काही सांगितलं नाही. आणि हे सगळं त्याने आपल्या घरासाठीच केलं ना. दादू गुंड नाहीये गाय. आपण शोधूया इंद्राला. हो वहिनी राहू द्या, हे काम नंतर करेन मी. काय म्हणाला? हो राहू द्या म्हटलं. अहो नंतर आवरेन मी. सत्तू तू मॅडम ना वहिनी म्हणालास त्याबद्दल बोलतात. त्याच काय वहिनी, तुमचं प्रेम आतापर्यंत जगापासून लपवावं लागत होत म्हणून मी जगासमोर तुम्हाला मॅडम म्हणायचो. पण आता तुमचं प्रेम अख्ख्या जगाला माहितीये त्यामुळे मी वहिनीच म्हणणार. बरोबर ना वहिनी? मॅडम देशपांडे सर स्वतःला त्रास करून घेत नाहीयेत ना. तुम्हाला आईने काल काय सांगितलंय? की थोडा वेळ जाऊ दे. बरोबर, जाऊ दे ना थोडा वेळ, होईल सगळं नीट. आणि काल तुम्ही माझ्या घरी गेला होता, आई कशी आहे? काही म्हणाली का ती? तिला ना
फार वाईट सवय आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेते आणि मग जेवत नाही ती. तुम्ही काही समजावून सांगितलं का तिला? इंदिरा काकूना किती समजवणार यार, त्यांनी पण डोक्यात राग घालून घेतलाय. हे बघ, तू नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. आणि तू माझ्या घरी कायमचा राहिलास ना तरी चालणार आहे मला. हो सर, तू पण आई पण माझ्याशिवाय पहिल्यांदाच राहते रे. तुला माहितीये ना, मी जर घरी उशिरा आलो तर रात्री ती जागी राहते, माझा चेहरा बघते आणि मग जाते झोपायला. काळजी वाटते मला आईची. आधीच एवढं वाईट घडून गेलंय, त्यात आता आणखी नको काय व्हायला. आता ह्याहून काय वाईट घडणार आहे? हरण्यासारखं आता आपल्याकडे काहीच नाही आहे इंद्राजी, त्यामुळे तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेणं बंद करा. आणि बाबांचं म्हणणं तर मी तुम्हाला सांगितलं ना, थोडा वेळ जाऊ दे, मला खात्री येते ते आपलं प्रेम मान्य करते. आणि जयश्री काकू, मी तुम्हाला शब्द देते की मी त्यांना इथे घेऊन येईन. सत्तू सरांनी त्यांची साथ सोडली नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की इंद्राजी किती खरे आहेत. दीपिका तू आत ये ना. नाही नको काकू, ह्या माणसामुळे मला हे घर आपलंस वाटलं, ह्या घराबद्दल ओढ वाटली. तो माणूसच इथे नाहीये तर मी कशी येऊ आज? आणि तसंही मी घरी आलेलं ताईला नाही आवडलं. जोपर्यंत इंद्राजी या घरात येत नाहीत ना, तोपर्यंत मी सुद्धा या घरात येणार नाही. चुकलं ग दीपिका, माझं खरंच चुकलं. त्या कार्तिक आणि सानिकामुळे हे सगळं घडलंय. आणि हे इंद्राला सांगायला हवं ना. नाही काकू, नको. म्हणजे आत्ता आपण हे सगळं इंद्राजींना नको सांगायला, त्यांना आत्ता ऑलरेडी खूप त्रास होतोय. त्यात त्यांना हे कळलं की हे सगळं कार्तिक आणि ताईने केलंय, तर तुम्हीच विचार करा त्यांची काय अवस्था होईल. आधीच इंद्राजी हे घर सोडून गेल्यामुळे हे घर तुटलंय, आता ते आणखी तुटेल असं आपण काही नको करूया. दीपिका मला नेशील माझ्या इंद्राकडे, नेशील ना. तुमच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी काही न करता अशी बघत बसले होते, हे समजा इंद्राजींना कळलं ना तर ते रागवतील माझ्यावर. जाऊया आपण त्यांच्याकडे. बाबा ही माणसं ना असंच करत राहणार, पण तुम्ही नका काळजी करू. आणि ह्यांना शिक्षा झाल्याशिवाय ना आपण नाही शांत बसायचं. दीदी त्यांच्या कृत्याची शिक्षा त्यांना कोर्टच दे, पण त्या गुंडानं कानवीन यांची झिंड काढून त्यांना मारहाण केली, ही गोष्ट खरी आहे का? दीदी मी काय विचारतोय, धर्मवीर चौकामध्ये त्या गुंडानं या लोकांना मारहाण केली का? हो. एवढं सगळं घडलं तरी मला कोणीच कसं बोललं नाही. पण हे कानविंदे सारख्या लोकांना ना असंच करायला पाहिजे. मालती त्यांना कायदेशीर पद्धतीनं शिक्षा मिळेल, पण या गुंडाला कायदा हातात घेण्याचा अधिकार दिला कोणी? बाबा साळगावकरांनी हे सगळं माझ्यासाठी म्हणून केलं. दीदी तुझ्यासाठी त्यांना हिंसा केली आणि तू त्या गोष्टीचं समर्थन करतेस? अहो पण काय म्हणते ते ऐकून तरी घ्या ना. बस खूप ऐकलं मी तुमचं, आता पुरे. हा एवढी मोठी गोष्ट घडली आणि तुम्ही मला काही कळू दिलं नाही, आता तर माझी खात्रीच पटली.
हा गुंड कधी सुधारणार नाही, आता काही होऊ दे, पण मी दीपूला त्याला कधीही भेटू देणार नाही यापुढे। आताच्या आता दीपूला घरी बोलावून घेतो। इंद्रा तू बदललास ना की देशपांडे सर तुम्हा दोघांच्या लग्नाला परवानगी देतील। बाबांचा असेल बहुतेक येईल। हॅलो दीपू कुठे आहेस तू? दीपू जिथे कुठे असशील तिथून आत्ताच्या आत्ता घरी परत ये। काय झालं बाबा? मला प्रश्न विचारू नकोस, मी सांगितलं तेवढंच कर। आत्ताच्या आत्ता घरी ये आणि यापुढे तू त्या गुंडाला भेटायचं नाहीस। बाबा खूप ऐकला मी तुझा, आता माझी सहनशक्ती संपले। तू त्या गुंडाला जर पुन्हा भेटलीस ना तर याद राख बाबा, आता तू त्या गुंडा बरोबर आहेस ना? स्पीकरवर टाक फोन, स्पीकरवर टाक बाबा, मला बोलायचं त्या गुंडाशी। सर काय रे, तुला कायदा हातात घ्यायचा अधिकार दिला कोणी? तू त्या कानविंदे परिवाराला धर्मवीर चौकामध्ये मारहाण केलीस, धिंड काढलीस, त्यांची हिंसा केलीस, कोणी कोणी दिला कोणी अधिकार तुला? सर ए, मला सर म्हणायचं नाही, सांगून ठेवतोय। त्या दिवशी म्हणत होतास ना इंद्रा अख्खं जग बदलेल पण कार्तिक बदलणार नाही। तुला माहित नाही इंद्रा, पण मी त्या दिवशी डोंगरपाड्यावर कार्तिक आणि सानिकाला पाहिलं होत, काय करत होती तिकडे ती? इंद्राजी मी काय म्हणते, एकदा काकू काय म्हणतात ते ऐका तर, तुम्ही जा ना घरी परत। नाही, आता जोपर्यंत मी देशपांडे सरांचा आदर्श विद्यार्थी इंद्रजीत साळगावकर होत नाही, जोपर्यंत देशपांडे सर मला साळगावकर म्हणून हक्काने परत हात मारत नाहीत, तोपर्यंत मी इथून घरी परत नाही येणार। पण इंद्रा मी आता नवी सुरुवात करणार, त्यामुळे मी म्हणे तू आता फक्त मला आशीर्वाद दे आणि मी स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर मेहनतीने परत उभा राहून दाखव, मी स्वतःमध्ये बदल घडवेन, नवी सुरुवात करेन, देशपांडे सरांचं मन जिंकेन आणि मगच घरी परत येईन। दीदी अजून नाही का? काही त्रास होतोय का?
पोट दुखतंय, पाठ पण दुखते. आई मला कळतच नाहीये तारीख कशी चुकली. मग काय झालं? कधी कधी असं होतं, खूप जास्त ताण घेतला ना तरीही असं होतं. तारीख चुकल्यापासून मला जरा वेगळीच भीती वाटतेय. दीदी, अगं मी तुला सांगितलं ना, काळजी नको करूस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हो की नाही? मग काळजी नाही करायची. बाईच्या जातीचं कॅलेंडरशी किती वेगळंच नातं आहे, नाही का? सुट्ट्यांच्या बरोबरीने हे दिवस पण बघत असते ती, नाही का? तू एक काम कर, तू पड, तुला बरं वाटेल. काय तुम्ही आज लवकर? काम जरा लवकर आटपली. दीदी काय हिला काय आलं? काय नाही झालेलं, सहज पडली होती, थकली ना म्हणून, बाकी काही नाही. पण बा अशी का दिसते? तब्येत बरी आहे ना? नाही बाबा. बर मग दीपू मुळे ताण येतोय का तुला? नाही बाबा, तसही काही नाही. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवणाची ताट लावते. सर, अहो जेवणाआधी काय शेतात पावली घालताय? अहो कुंटे मॅडम, देव रागवलेत माझ्यावर. सर काय सांगताय, देव प्रसन्न झाला? कुंटे मॅडम, सर काय हो? अहो तो देव नाही हो, आपल्या हेड ऑफिसचे देव साहेब. त्यांचा होय हे असच मी कपाळावर हात मारून घेतला होता. देव साहेबांचा फोन आला होता, ते म्हणाले की गेल्या 3 दिवसामध्ये 1 रुपया सुद्धा रिकव्हरी झालेली नाही आपल्या ब्रँचची. तर त्यांना मी काय सांगणार की देशपांडे बाईंची आणि इंद्राजींची जोडी तुटली म्हणून 1 रुपयाची रिकव्हरी झाली नाही. कुठे मॅडम, काहीतरी करायला पाहिजे हो. बस ठरलं माझं, आता इंद्रालाच परत बोलून घेतो. त्यांनी जरी नोकरी सोडली असली ना तरी त्याला बोलण्याशिवाय पर्याय नाहीये दुसरा. सर माझं थोडं तरी डोकं सांगा. माझं डोकं काढायचं नाही कुंटेबाई. अहो सर, त्या इंद्राने स्वतःहून जॉब सोडलाय आणि आता त्याच्या हातापाया पडून तुम्ही पुन्हा त्याला वसुलीला आणणार? सर तरी तुम्हाला आणि मला किती त्रास दिलाय विसरलात? ते सगळं ठीक आहे, पण रिकव्हरी मध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. सर मग दुसरा एजंट बघा आणि त्या दीपिकाला रिकव्हरी डिपार्टमेंट मधनं दुसरीकडे टाका. सर आणि अहो असं काय करताय? आत्ताच आपण माझ्या भाचीला म्हणजे डॉलीला रिकव्हरी मध्ये काम देऊ शकतो ना. पण त्यात एक लॉच आहे. आता काय? अहो काय काय, त्या इंद्राबाईंना जर का कळलं ना की देशपांडेबाईंची आपण दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली केली तर ते पुन्हा इथं बँकेत येतील आणि माझ्या मानगुटीवर बसतील. नको सुचलं. आयडिया करतो, देशपांडेबाईंच्या वडिलांनाच फोन करतो. म्हणजे काय होईल, त्यांना सांगतो समजावून की कसं आहे, एका स्त्रीनं रिकव्हरी डिपार्टमेंटमध्ये काम करणं हे किती धोकादायक आहे. मग काय, देशपांडेबाईंचे वडील त्यांना समजावून सांगतील तू दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम कर. हो हो हॅलो. हा देशपांडे मास्टर. कोण बोलतोय? मी मावा सोनटक्के, मॅनेजर फ्रॉम SP बँक. सोनटक्के बोला. मला जरा एका विषयावर तुमच्याशी बोलायचं होत. हा बोला ना. कसं आहे की म्हणजे आता तुम्हाला कळलं असेलच की बाई माणसांनी रिकव्हरी डिपार्टमेंटला काम करणं हे किती धोकादायक आहे. म्हणजे कसं की रिस्क असते त्यात, डायरेक्ट गुंडांशी सामना करावा लागतो.
बाबा तू तुम्ही इथे किती वाजले गं वाजले किती किती वाजता घरातून निघाले होती बाबा ऍक्च्युली ते तुला कळत नाही का या गुंडामुळे तुझ्या ऑफिसच्या कामात व्यत्यय येतोय ते वाजा आज जा म्हणालो ना मी बँकेची नोकरी सोडली होतीस ना रे मग इथं काय करतोयस सर मी मॅडम फक्त इथे सोडायला आलो होतो अरे का छळ मांडलायस रे माझा असा किती वेळा सांगायचं तुला माझ्या मुलीच्या पासून दूर राहा म्हणून अरे तू नोकरी सोडलीस तरी तुझ्यामुळे तिच्या कामावर परिणाम होतोय अजून सगळं की बँकेची नोकरी मिळवण्यासाठी ना दीपूनं खूप मेहनत घेतली होती आणि आता जर तुझ्यामुळे तिच्या नोकरीवर गदा येणार असेल तर हे बघा आता तुला शेवटचा सांगतोय मी माझ्या मुलीपासून आणि माझ्या कुटुंबापासून दूर राह आणि ह्या दिवसांमध्ये त्रास होतो म्हणून काय काम करणार नाही असं माझंच काही कोणत्या स्त्रीचं म्हणणं नाही पण तुम्ही थोडं तर समजून घेऊ शकता ना सर अहो मी आले असते वेळेत पण ह्यामुळे मला उशीर झाला आणि मला खरंच खूप त्रास होतोय म्हणून उशीर झाला यायला देशपांडे बाई कारण देऊ नका अहो मी कारण ऍक्च्युली तुम्हाला हे सगळं सांगून ना तुम्हाला काय कळणार आहे नाही तुम्हाला कळूच शकत नाही कारण तुमची चूक नाही आहे या 4-5 दिवसात किती त्रास होतो ना हे तुम्हाला नाही कळणार सतत पाठ दुखत असते अशक्तपणा येतो चिडचिड होते पण निसर्गाने ही दिलेली देण स्वीकारून प्रत्येक स्त्री ह्या दिवसात न थांबता काम करत असते सतत कंबर दुखत असली तरीही गृहिणी असलेली स्त्री तासन तास किचन मध्ये काम करत असते का तर तिला तिच्यापेक्षा ना तिच्या घरच्यांची जास्त काळजी असते ती तिला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करते आणि तुम्हाला आम्हाला गरम गरम जेवण वाढते नोकरीवर येणाऱ्या आणि व्यवसायात असणाऱ्या स्त्रियांची ही तीच गत या दिवसांमध्ये खर तर तिला आराम करायचा असतो पण ते न करता ती इतका प्रवास करून ऑफिसमध्ये येते का तर तिला कामाचं गांभीर्य आहे तिला ही गोष्ट कळते की आपण ऑफिसमध्ये गेलो नाही तर त्यामुळे कोणाचं तरी नुकसान होऊ शकतं पण आराम आणि जबाबदाऱ्या ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा समोर येतात ना तेव्हा ती जबाबदारी निवडते जबाबदारीला प्राधान्य देते शरीर सतत सांगत असतं की प्लीज आराम कर पण तरीही ती थांबत नाही कारण तिला ह्याची जाणीव असते की ती थांबली ना तर तिचं घर थांबेल नाही या सगळ्या दिवसांमध्ये तुम्ही आमची काळजी घ्या असं माझं म्हणणंच नाही पण निदान समजून तर घेऊ शकता निदान नीट बोलू शकता कोणते मॅडम माती झालीये देशपांडे मास्तर आणि इंद्राजी मागेच उभे आहेत आता मी त्यांच्या समोर जर सांगितलं ना की देशपांडे मॅडमची दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली करतोय तर माझ्या चांगलं टील सगळं त्यापेक्षा केबिन मध्ये कटूया काम करा चल चल Thank you.
मालती दीपू आली नाही ग अजून पावसा पाण्याचे दिवस आहेत थोडा उशीर झाला असेल तिला नाही तसं नाही पण म्हणजे बाबा काय झालं अहो येईल दीपू काय फोन पण नाही आला तिचा तू एक काम कर जरा फोन करून विचार दिला तिला काही त्रास होतोय का म्हणजे कधी येते ते पण विचारून घे जरा विचारते मॅडम हे काय माझा हक्क आहे तो कळलं क्या ठेव थँक्यू आई हो सगळ्यात महत्वाची गोष्ट तर आहे ती काय नव्या कामाची सुरुवात करताय ना त्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू मॅडम आता ह्या क्षणाला तुम्ही जर माझ्या सोबत नसता तर माझं काय झालं असत मी तुम्हाला सांगितलंय ना काही झालं तरी मी तुमच्या सोबत आहे आणि आज खर तर माझी सुद्धा नव्यानेच सुरुवात आहे म्हणजे कसली सुरुवात मी पहिल्यांदाच जाणार आहे ना रिकव्हरीला तुमच्याशिवाय काळजी घ्या मॅडम आणि काहीही लागलं माझं टेन्शन नका घेऊ मी सगळं व्यवस्थित करेन तुम्ही फक्त तुमच्या नोकरीकडे लक्ष द्या पुढे चला पटकन रिक्षा बोलूया म्हणजे निघताय मी तुम्हाला सोडते वाट रिक्षा